और सर कैसे हो सर? बस बस बिग फैन। फैंस मीट अप, फैंस मीट अप, मीट अप सर। बिग फैन। हां बस 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 फैन। सुस्वागतम मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मी शुभम शिंदे उर्फ मॅगी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल मस्किटोजवरती। आणि यस, आपण आजपासून आपलं चॅनल मराठीत असणार आहे, म्हणजे हिंदीमध्ये मी व्हिडिओ आपले ब्लॉग नाही बनवत आहे, मराठीमध्येच बनवणार आहे। कारण आता तुम्हाला व्हॉइस क्लॅरिटी कशी वाटते, कारण फायनली माझा जो मी जो मावना AU 400 माईक घेतला होता तो रेडी झाला आहे पूर्णपणे, आणि तोच ब्लॉग तोच माईक मी आता हेल्मेटमध्ये माउंट केला आहे। हां, कारण ॲक्च्युली माझं जे कन्व्हर्टर होतं ते 1+1 होतं, दुसरं साधा कन्व्हर्टर घेतलं होतं मी, पॉट्रॉनिक्सचं घेतलं होतं, तर त्याने माईक कनेक्ट होत नव्हतं, पण आता आपल्या 1+1 कनेक्टरने माईक कनेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला व्लॉगिंगला खूप मजा येणार आहे। यस, आणि वे आज कुठे फिरायचा तर प्लॅन नाही आहे। ॲक्च्युली एवढे दिवस माझा व्लॉग आला नव्हता, कारण झालं असं की थोड्या दिवसा म्हणजे 3-4 दिवसापूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला। आपल्या एन्टॉकवरून पहिल्यांदा आपली गाडी पडली आहे। येस, आपलं मुलुंडला जे गव्हर्नपाडा सिग्नल आहे तिकडून माझं सिग्नल ग्रीन होतं आणि मी राईट टर्न मारला तेव्हा समोरून एक रिक्षावाला आला, स्पीडला सिग्नल तोडला त्यांनी आणि तो सरळ आला स्पीडला आणि डायरेक्ट मला डॅश केलं त्यांनी, डायरेक्ट इकडे या मिररच इकडे डायरेक्ट डॅश केलं। सो त्यामुळे गाडी पडल्याने राईट साईडला थोडं स्क्रॅचेस वगैरे झालेले, मला पण पायाला लागलं, हाताला लागलं। आता ते मी दाखवणार नाही कारण ते वियर्ड वाटतं बघायला ॲक्च्युली सगळ्यांना। सो त्यामुळे मी 2-3 दिवस ब्लॉक केला नाही। गाडीला थोडासा खर्च आला, मेजर काय नव्हतं, बट तरी मी ते फिक्स केलं। आता वरती पॅनल चेंजेस नाही केलेत, बट यस ते जे आपण स्टिकरिंग करतो तसं मी एक कार्बन फायबरचं हे असतं, कोटिंग असतं म्हणजे स्टिकर असतं, तो मी लावून घेतला। हे, गुड मॉर्निंग, कुठे घेतला नाश्ता? चल बस, तर संकल्पने नाश्ता पार्सल घेतला आणि आपण जरा एक नवीन जागेवर जाऊन खाऊया। नवीन जागा म्हणजे आमच्यासाठी नवीन ना, डेलीची आहे, बट खूप दिवसावर जातो जरा, तुम्हाला पण बघायला मजा येईल। तिकडे जाऊन आपण पहिले नाश्ता करू, मग ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया, कारण सध्या भूक लागली जाम। बरोबर, अजून काय? 360 चा कॅमेरा घे, तर एवढा मस्त पैकी नाश्ता करून झाल्यानंतर आता वेळ आली आहे चहा प्यायची, तर आम्ही आता जातो पहिले चहा प्यायला, त्याच्या आधी मला 2 मिनिटं घर जाऊन यायचं काही कामासाठी। पण वातावरण आता ऊन थोडं पडायला लागलं, असं आता ॲक्च्युली संकल्पने मी प्लॅन केलेला की अर्ली फॉरेस्टला जायचं, बट थोडं ऊन पडतंय तर आता मजा येणार नाही, एकतर सकाळी लवकर गेलं तर मजा येईल नाही तर संध्याकाळचं। सो बेटर आपण आज नको, उद्या किंवा परवा नेक्स्ट टाइम कधी तरी प्लॅन करू। सनराईज आम्ही तुम्हाला नक्की दाखवू, बट सध्या तरी नाही, आज तरी नाही, या व्लॉग मध्ये तरी नाही। और सर कैसे हो सर? बस बस बिग फैन। फैंस मीट अप, फैंस मीट अप, मीट अप सर। बस 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 बस। हाँ, 2 मिनट उधर रुका, कुछ तो बात किया हो भाव से, ऐसा जा रहा है, मैं पीछे देखा कौन है जा रहा है, हाई कर रहा है अंदर से। तर आता विनीतनी आणला आहे एक पास्ता आमच्यासाठी स्पेशली। कुठून आला विनीत? आरके। आरके पण जमचा का तोंडात घालतोय? धरायला नको। ओ हो, हा हा हा। आता पहिले आपण गरम गरम पास्ता खाऊया, त्यानंतर पुढचा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे। पहिलेच आपण पास्ता खाऊन जरा पोट भरूया। हा हा, डिलिशियस डूड। हा 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 हा, भाजतोय। पहिले आपण पास्ता खाऊया, त्यानंतर सगळं पुढचं तुम्हाला मी सरप्राईज जे काय ते पण ॲक्च्युली अमेझॉनवरून काहीतरी मी मागवलं होतं ते आता अनबॉक्स करूया, सांगतो काय ते कळेल थोड्या वेळ। आता इथून घेणार होतंस ना, बंद करू नका असं सरळ। तर फायनली आता आपलं सगळं काम झालं आणि आता आपण गोरिल्ला पॉड आपलं अनबॉक्सिंग करूया, कारण खूप एक्साइटेड आहे मी
आता आपल्याला ब्लॉगिंगला टेन्शन नाही राहणार आहे. सो लेट्स सी याचं पॅकिंग कसं आहे. काय पॅकिंग आहे, काय पॅकिंग आहे. ओके सो दिस इज अवर मिनी गोरिल्ला पॉड. सध्यासाठी प्लास्टिकचं एक मागवलं आहे, पण नंतर आपण मेटलचं घेऊ, कारण सध्या आपल्याला गोरिल्ला पॉडची सवय नाही आहे. मेटलचं मागवलं की ते हेवी असतं, आणि हेवी असल्यामुळे कसं आपल्याला हाताला तेवढं झेपणार नाही, आपल्याला तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. जेव्हा ह्याची सवय होईल त्यानंतर आपण मेटलचं वापरूया. सध्यासाठी गोरिल्ला पॉड प्लास्टिकचं बेटर आहे आपला. हे आपल्याला परत एक अजून एक मोबाईल माउंट मिळालं आहे. आय एम सॉरी, अजून काय ह्याच्यात वॉरंटी कार्ड जे काय कामाचं नाही. आता हे बसवायचं कसं आहे मला अजून माहिती नाही आहे, मी फर्स्ट टाईम करतो. अच्छा, अरे ह्याचं हे कुठे लॉक कुठे याचं. समथिंग इज मिसिंग. खाली काय पडलं नाही ना. आता स्क्रू वाले हे नाही आहे. जवळ आण जरा. वरचा एक पार्ट मिसिंग आहे. आता तो ह्याच्यात पण नाही आहे, फक्त एवढं जात आहे. हे जिकडे स्क्रूला माउंट करत असतो तो हा वरचा पार्टच नाही आहे याच्यामध्ये. शेट यार, मूड ऑफ पूर्ण. हे पूर्ण खाली आहे. ह्याच्यात काही नाही, ह्याच्यात काही नाही, या पिशवीमध्ये काही नाही आहे. वाईट वाटतंय खूप. फायनली या गोरिल्ला पॉडचा असा जुगाड केला आहे की इकडे मी आपलं हेल्मेट माउंट असतं ते डायरेक्ट माउंट करून टाकलं, जेणेकरून डायरेक्ट असं आहे बघा. कसं असं नसतं ॲक्च्युली, स्क्रूवरती स्क्रू असतो. इकडे मला स्क्रू मिळालं नाही म्हणून मी डायरेक्ट असं केलं. तर रिटर्न करणार परत आता एसेन्शियल सर्व्हिस चालू आहे. फायनली गोरिल्ला पॉडचा मी थोडासा जुगाड केला आहे. ॲक्च्युली विचार असा केला, मी जर रिटर्न केलं असतं, म्हणजे तो एक स्क्रूचा पार्ट जो आला नाही तो त्यासाठी मी जर रिटर्न केलं असतं तर परत मला ऑर्डर करता आला नसतं, कारण परत एसेन्शियल सर्व्हिस चालू केलेलं आहे. सो बेटर आता पण रिटर्न करणार, परत 15 दिवस थांबा, माझ्या ब्लॉगिंग मध्ये थोडा डिले होणार. तर त्यापेक्षा एक गोष्ट आपण करू शकतो की त्याला थोडंसं मॉडिफाय केलं, थोडं कस्टमाइज केलं, त्यानंतर मला एकदम कम्फर्टेबल वाटतंय ब्लॉगिंग बोलायला, किंवा हँडी पण वाटतंय एकदम. ट्रायपॉड गोरिल्ला पॉड इज टू गुड, म्हणजे बिगिनर साठी सध्या तरी बेस्ट आहे. आणि सध्या आता संकल्प मी जातोय, पहिले तर पेट्रोल भरायला, कारण गाडीमध्ये पेट्रोल पूर्ण लो आहे. आणि वाजले संध्याकाळी 6:30 अँड वी आर गोईंग टुवर्ड्स बेस्ट. कोणत्या पेट्रोल पंपला गर्दी नसतो ना आपले. उद्या तर तुम्ही दुखले, पण रफ आहे. लावलं नाही, जस्ट असंच नॉर्मली दुखले, थोडे रफ आले आणि ऑइल लावले ऍक्च्युली. असं फूड असं बऱ्यापैकी प्रमाणे संकल्पने तर मला सरप्राईज दिला असेल, म्हणजे सांगितलं असेल की 100 टाकतो, 110 टाकतो, आणि एक तर फुल केले असेल नाही तर 200-250 तरी टाकलेलं असेल. आता जस्ट सी, ऍज युजल जसं मी बोललो होतो फुल केले टाके. संकल्पला असे सरप्राईज द्यायला खूप आवडतात. सो ऑलमोस्ट वाढलेत 650, आणि आता नाही कुठे जायचंय, कारण एवढ्या संध्याकाळी जाणार तरी कुठे जाणार, लांब तर कुठे जायचं नाही आपल्याला, आणि जवळ कुठे फिरू शकत नाही. सो बेटर सध्यासाठी आपण आपल्या एरियामध्ये जाऊ, फ्रेंड्स वगैरे भेटू, त्यानंतर आपण डिसाईड करू की रात्रीपर्यंत काय प्लॅन आहे काय. ॲक्च्युली बाहेर जेवायला जायचा प्लॅन होता, ऑब्व्हियसली लॉकडाऊनमुळे बाहेर जेवता येणार नाही आहे. दुसरी गोष्ट, पार्सल मागायचा प्लॅन होता पण मूड चेंज झाला परत. सो सध्या फ्रेंड्ससोबत टाईमपास करूया,
भेटते तोपर्यंत काय दुसरी आयडिया येते नाही येते दागो। सहर्ष स्वागत करीत आहे तुमचं मराठवाडी युट्यूब चॅनल बघत बघा।